वज्रमूठ सभेनंतरही नागपुरातलं राजकारण काही अजून शमलेलं नाही. भाजपचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी गोमूत्र शिंपडून मैदानाचं शुद्धीकरण केलं. भाजपच्या या कृतीवर काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे. शंखनाद करून दर्शन कॉलनीतल्या मैदानावर गोमूत्र शिंपडण्यात आलं. गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून भाजपच्या कार्यकर्त्यांनी मैदानाचं शुद्धीकरण केलं. स्थानिक नागरिकही यात सहभागी झाले होते. खेळण्यासाठी आरक्षित असलेलं मैदान महाविकास आघाडीच्या सभेसाठी वापरण्यात आलं. राजकीय आरोप प्रत्यारोप आणि हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्या पक्षांमुळे मैदानाचं पावित्र्य भंग झाल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी शुद्धीकरणाची भूमिका घेतली. जो कालचा या ठिकाणी एनआयटीने जी परवानगी देऊन महाविकास आघाडीने जी सभा घेतली आणि हा मैदान संपूर्ण मैदान अपवित्र करण्याचं काम केलं त्याला आज समितीच्या वतीनं पवित्र करून गंगाजल आणि गोमित्र शिडकून या ठिकाणी पवित्र करत आहोत आणि हा मैदान पूर्णपणे चांगल्या करण्याच्या दृष्टिकोनातून क्रीडा मैदान बचावी समितीतर्फे साफसफाई अभियान आणि या ठिकाणी मेहनत करून हा मैदान चांगलं करण्यात येईल. वज्रमूठ सभेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र विरोधकांनी गोमूत्र शिंपडल्यानं काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आलेली आहे. काहीतरी विघ्न टाकायचे हा त्यांचा जो खोडा आहे जो प्रयत्न आहे तो बरोबर नाही. खेळाचं मैदान तसं पाहिलं तर नागपूरमध्ये रेशीमबाग आहे, ते कोणी खराब केलं याचं उत्तर पहिले भाजपने द्यावं आणि या दर्शन कॉलनीच्या मैदानाचं उत्तर द्यावं. राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप हे होतच असतात. पक्षाचा विस्तार करण्यासाठी राजकीय पक्ष सभा घेतच असतात. मात्र एका पक्षानं सभा घेतल्यानंतर दुसऱ्या पक्षानं शुद्धीकरण करण्याची कृती राज्याच्या राजकीय संस्कृतीला छेद देणारी आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी आता विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.